2014 ला मी या मतदारसंघातून उभो होतो आणि 2019 ला युतीमुळे शिवसेनेला गेल्यामुळे त्यावेळी थांबलो होतो. आता 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणुकीसाठी मी तयारी आहे माझी आणि मला असं वाटतं की नक्कीच भारतीय जनता पार्टी माझ्या उमेदवारीचा विचार करेल आणि बडनेरा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवणार आहे. आज पंडित दीनदयालजींची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जो एकात्म मानववाद सांगितला त्या संदर्भातलं एक त्यांना अभिवादन करणारा कार्यक्रम होता आणि असे कार्यक्रम आणि असा संवाद कार्यकर्त्यांशी साधणं गरजेचं असतं आणि म्हणून बडनेरा मतदारसंघातल्या प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये या पद्धतीचे संवाद यात्रा माझी सुरू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मला मिळतो. काय सांगाल अमरावती क्षेत्रामध्ये बडनेरा क्षेत्रामध्ये विकासाची कमी आहे ती तुम्ही कशी कमी कराल? नाही इथे विकासच नाही आहे, कमी नाही आहे, विकासही नाही झाला, रस्ते नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरायला बगीचा नाही, विरंगुळा केंद्र नाही, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून अभ्यासिका नाही, अनेक प्रश्न आहे, सुरक्षेनंतर इथे तर भोजवारा वाढला आहे, त्यामुळे विकास नसलेल्या या 15 वर्षाचा त्यांचा कालावधी हा वाया गेला आणि म्हणून आम्ही विकासाच्या आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या स्थितीमध्ये आम्ही काम करणार. कार्यकर्त्याला सांगितलं आहे की येणारी निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार, महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि आजपासून मतदार नाही, कार्यकर्ता म्हणून नाही तर उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी काम करावं. सीधी बात है कि ये बडनेरा मतदार संघ में एक MIDC गवर्नमेंट की है, एक प्राइवेट MIDC सातूर्णा है और एक भातकुली की MIDC. भातकुली की जो MIDC है वो केवल जगह लेकर के बैठे हैं ये सब लोग. यहाँ पर इंडस्ट्री आ सकती है, यहाँ पे डेवलपमेंट हो सकता है, पर अभी तक के जो जनप्रतिनिधि चुनकर आए हैं उन्होंने इस बारे में कभी सोचा नहीं है केवल वो जगह कैसे अपने संस्था को मिल सकती है, अपनी कंपनियों को मिल सकती है. मेरा प्लान ऐसा है उस बारे में कि हर जगह वहाँ के क्रॉप के रिलेटेड इंडस्ट्री खड़ी करना चाहिए.